Jungle. पण तुमच्या गावामध्ये नळ योजना आहे, तिथे पाणी येतंय, येत नाही का पाणी? टाइमला येत नाही पाणी, टाइमला येत नाही, नळाला नळाला 12 दिवस झाले पाणी नाही का? 12 दिवस झालं पाणी. बघा हे पाणी बाहेरून घेऊन येता का तुम्ही? बघा पाण्याची आमची कंडिशन, हेच पाणी फिरवलं, हौद कोणी साफ करणार नाही, काय नाही. तुम्ही बघा हे नाही किती खराब होऊन गेले, घाण होऊन गेले. हे हौदाची कंडिशन बघा, ग्रामपंचायत आमच्या बोळेगावची कोणीच काम करू शकत नाही. तर ते बघा फियाचं पाणी, काय नळ नाहीत, काही नाहीत, हौदाचंच घ्यायचं ना, इथूनच घेऊन जावं लागतं. इथून सांडपाणी आणि पिण्याचं पाणी नळच नसल्यामुळे कुठून भरते? तुम्ही नळपट्टी भरता ना? भरते, भरण्यात काय झालं सर? ग्रामपंचायत नळपट्टी सुद्धा घेतात, घेतात भरून घेता तुम्ही? सगळ्याला विचार आणि इथं कोणाला विचार, कुठून पाणी भरून देते? दिवस झाले हौदाला पाणी नाही, 8 दिवस झाले कोरडा आहे. आणि दुसरीकडे हे बघा, ह्याचा भोंगळा कारभार काहीच नाही, चिटकणं नाही, काहीच नाही. हमीच जुडवावं, हमीच करावं हे सगळं. तुमच्या गावचे एक मोठे नेते आहेत शिवाजीराव देसाई, जे की आता भाजप पक्षामध्ये आहेत, त्यांनी गावाकडे लक्ष देत नाहीत का? गावाकडे लक्ष देत साहेब, आता हे प्रत्येकाचं आता सरपंच त्याला प्रतिनिधी निवडून दिले ते गावानं, त्याला डावलून लोक ह्याला प्रतिनिधी केले ते आता ते थोडंफार लक्ष देतात, देण्यात असं काही नाही. जे आता जे सरपंच आहेत ते भाजपचे जे शिवाजी देसाई आहेत ते बळेगावकर, ते त्यांच्या विरोधातले आहेत का? हा, विरोधातले आहेत. म्हणजे ते त्यांनी आता ग्रामपंचायतला पडल्यामुळं बहुतेक या गावाकडे लक्ष देत नसतात. हा, भांडण कोणतं चांगलं मोठं झालं धुऱ्याचं तीन तेही लक्ष देतात. परंतु आता चालचिलर हे असले पाण्याचं फुटले ते थोडक्यात ते लक्ष देणार आहेत. त्यांनी गावचे मुख्य नागरिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. परंतु ग्रामपंचायत आपल्या हातातून गेल्यामुळे त्यांनी गाव बेवारस सोडले. नाही झालंय का? नाही झालं नाही, ते लक्ष देतात पण चालचिलरवर तेवढं लक्ष देत नाही. ते मी असं आहे, चालचिलरवर म्हणजे मोठं भांडणं झालं, काही झालं, ते करू शकतात सगळं. कोण साफ केलं हे? आम्ही स्वतः केलं. ग्रामपंचायत गावकऱ्यांनी हे साफ करून घेतलं. हा, सागर आनंदा शिंतले, राहणार बळेगाव, तालुका देगलूर. असं आहे की ग्रामपंचायतला वॉटर सप्लायला पुरा उघडा आहे आणि पुरा पावसाचं पाणी तिथेच येऊन थांबते आणि सगळं पाणी त्याच्यात घाण आहे. एकतर सगळं पुरा फुटका आहे, काल परवा बिल उचलून खाल्या त्यानं ह्याचं. आणि जिथं आणि हौदाची तर कंडिशन बघल्या साहेब तुम्हाला, 10 किलो सगळेला आणि कंपोस्ट खत आहे, 9 लाखाची योजना आहे, कुठलंच काही नाही. तुमच्या गावामध्ये घरोघर पाण्यासाठी नळ आहेत? नाही नाही, हौदा आहे, हौदावरच भरून घेऊन जावं लागतं. सगळं गाव ह्या हौदावरच भरून घेते, नळ कुठलंच नाही. हां, काहीच नाही, पाणी पण हौदामध्ये, हौदा, हां, फियाचं पाणी हौदातच घेऊन जावं लागतं. आता तुम्ही तर कंडिशन बघले ते आहे, हे हौद दिवत नाहीत का किती दिवसात? आता बघले की नाही, दिवतच नाहीत. आम्ही दिवा लागते कवा, तर आम्हालाच भरावं लागते, आम्हालाच दिवा लागते. असं दूषित पाणी तुम्ही पिताय याकडे ग्रामपंचायत काय करावं? कुठलं कोण कोणाला वेळ आहे ते दिवस बस दिले होते की तक्रार? हा, तक्रार दिले होते का तुम्ही? नाही दे, नाही द्यायचं आहे. कोण आहे ते ग्रामसेवक? कोण आहे? सुबनवाड. त्यांच्याकडे तुम्ही तक्रार दिली नाही का दूषित पाणी? आम्ही वारंवार तोंडी सांगल्या, वारंवार तोंडी सांगल्या, तर ते निष्काळजीच घेत. म्हणजे एकंदरीत तुमच्या मागे जे दिसतंय ते हे आहे, सभागृह आहे, त्याचे काही बिल काढून घेतलेत, त्याचे काहीच केलं नाहीत आणि तसल्या तसंच आहे, ओपन आहे. आणि दुसरी गोष्ट, गिलावा होता त्याच्यात इस्टिमेटमध्ये, गिलावासुद्धा केलं नाही. बाउंड्री, वॉल बाउंड्री, वॉल बाउंड्री आहे का ते मला माहीत नाही, परंतु गिलावा होता, गिलावा केलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पांदन रस्त्याचं तुम्ही कंडिशन बघा, तुम्हाला दाखवतो नेऊ पांदन रस्त्याचं. कंपोस्ट करताचं तर काहीच नाही, किती काय आहे ती गाडी नाही, काहीच नाही. काठी द्याव याची काय त्याच्यामध्ये जाऊ नको. ए बाबा, इंजू काटायचं त्याच्यामध्ये जाऊ नको. ए बाबा, ए बाबा, मारुती दिगंबर शिरगिरी.
बळेगाव हे गावामध्ये जे कंपोस्ट खत साठी जी योजना आलेली होती हाँ ती किती लाखाची होती काही सांगाल का? 7 लाख रुपयाची 9 लाख रुपये जवळपास अंदाजे। मग ती योजना कोण्या ठिकाणी म्हणजे त्याचा हाऊद काय केलं तिने? ती हाऊद केलीत पण 100% बोगस केलीत। हे तुम्ही हे जे दाखवलं समजा मी समजा हे जे दाखवलं ते हे बोगस आहे 100%। हे कोण केले कार्यकाळातलं तुम्हाला सांगतो सगळं। अर्चनाबाई दत्तात्रय नरवाडे ह्यांच्या कार्यकाळातले सरपंच पदाचे सरपंच आहेत ते ना त्यांच्या कार्यकाळामधलं काम आहे बोगस 100% बोगस। बिल उचलण्यापुरते साधं काम केलं आहे साधं बांधले आहेत पुरा लाद घाटात सुद्धा ह्यानं पडू शकते। वरी तक्रार केलं होतं का? तक्रार काय वारंवार सगळ्याला सांगलो मी बिडो साहेबाला सांगलो सगळ्याला ते बोललो त्याने काय त्यांच्यावर लक्ष दिलीच नाहीत अधिकाऱ्याने। बिल उचलून खाल्ले? बिल उचलून खाल्ले। कंपोस्ट खत योजनेअंतर्गत येणारा जो बजेट आहे तो बजेट ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकारी या सगळ्यांच्या कंपोस्टमध्ये खाऊन गेले। तक्रार आहे लंपास करून टाकून दिली यांनी वारंवार आम्ही त्यांच्यावर बोलत होतो करत होतो आमची लक्ष दिलं नाही त्यांनी म्हणून तुमच्यापती यांची वेळ आली अशी। बळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत कंपोस्ट खत योजना ही राबवण्यात आलेली आहे गावाच्या हितासाठी तर ही योजना बोगस काम करून बिलं उचलल्याची तक्रार आहे तर काय सांगायला सर? याच्यामध्ये मी बळेगाव ग्रामपंचायतचा सदस्य आहे तर का माझं नाव ज्ञानेश्वर बालाजी चिंतले आहे मी प्रतिनिधी आहे ग्रामपंचायतचा। तर या संदर्भात काम झाले सर काम झाले पण त्याच्यामध्ये बोगस झाले आणि हे 100% बोगस झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा उपयोग काहीच नाही। ते जर पाण्याला खर्च केला असं तर चांगलं झालं तर शासनानं हे अशी जी आर काढला पाहिजे की घनकचऱ्याचं म्हणजे वॉटर सप्लायला करा असं झालं तर चांगलं झालं असतं पण ते आता ते फक्त खाण्यासाठी आहे फक्त म्हणजे ही योजना फक्त संबंधित अधिकारी आणि ग्रामपंचायत हा यांच्या घशात जाण्यापुरतीच आहे हा घशात जाण्यापुरतीच आहे त्याचा काहीच उपयोग झाला नाही गावाला ह्याच गावाला नाही तर संबंध तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठंच काहीच उपयोग झाला नाही तर बळेगावला तर झालाच नाही साहेब। आता हे बघा झालेलं आहे इकडे दाखवा इकडे हे पूर्ण आता ह्याचा काही उपयोग आहे का तुम्ही सांगा बांधलेलं आहे ह्याचा काही उपयोग आहे का नाही तर त्याच्या त्या विषयावर मी BDO साहेबांना परत परत बोललो मी पाण्याच्या विषयावर बोललो ते पाणीवर आमदार साहेबाला त्या पाण्याच्या विषयी आमदार साहेबांना पण टाकी आमची पूर्णतः गळी झालेली आहे त्याच्या त्याविषयी मी बोललो तर त्याविषयी कोणीच लक्षात घेत नाही साहेब आमदार साहेब पण घेतले नाहीत ज्यावेळेस गावचे ग्रामसेवक यांचं म्हणणं असं आहे की या गावामध्ये जल जीवन मिशन योजना राबवण्यात आलेली आहे हा आणि गावकऱ्यांना मुबलक पाणी येतंय असं त्यांचं मत आहे। नाही सर मुबलक पाणी नाही आत्ता बी तुम्ही कुठेही जाऊ कोण्या बी नळाला पाणी बघा आणि आमचं काही हे नाही आणि माझ्या ह्याच्यामध्ये तर अजून चालू झाले नाही साहेब माझ्या बघण्यात तर मी ग्रामपंचायत सदस्य आहे मी इथं 24 तास राहतो समजा तसं काहीच झालेलं नाही पाणी कुणाच नळाला आले नाही उभे 1-2 दिवस काय कुठेतरी एका गल्लीला चालू करून ते बंद केले साहेब हौद आज ह्या काळामध्ये बांधले नाहीत पहिले बांधलेले आहेत साहेब किती एक 8 आहेत हा वर 4 आहेत खाली 4 आहेत। तुमच्या गावचे एक बडे नेते म्हणून ज्यांचं नाव आहे शिवाजीराव बळेगावकर ते राजकारणातले मोठे व्यक्ती आहेत तर यांनी या गावाकडे लक्ष देत नाहीयेत का की त्या ग्रामपंचायत त्यांच्या हातातून गेल्यामुळे गावाला वाळीत टाकलं असं काही झालेलं आहे का? नाही तसं काही नाही ते ग्रामपंचायत आम्ही कसं आहे आता कसं आहे लोकशाही आहे आणि हे जनतेचा विषय आहे जनता त्यांना मान्य दिलं नाही आम्हाला सगळ्यांना मान्य दिली तरी पण आता ते आपलं मी ग्रामपंचायत ते म्हणजे सरपंच ऐकत नाही आपलं सरपंच प्रतिनिधी काहीच ऐकत नाही आणि ग्रामपंचायतमध्ये अशी मीटिंग होते साहेब मासिक मीटिंग कशी होते आलं चहा फिलं पाणी फिलं आणि जन्म मृत्यू नोंद एवढंच म्हणजे ह्याच्या उपर चर्चा कोणतीच नाही साहेब मनमानी कारभार करत सरळ मनमानी हा नाही 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 काहीच कधी झालं नाही गावकऱ्याला जाऊ द्या साहेब ग्रामपंचायतमध्ये जे 9 मेंबर आहेत त्यांच्या त्या कामाविषयी कोणती चर्चा होत नाही त्याच्यामध्ये ग्रामसेवक येते साहेब येते कवा आता त्याला आलं की थांबा म्हणलं की जाते निघून सर किती दिवसाला एकदा पहिला महिना आता मासिक मीटिंगलाच येते साहेब त्यांना मासिक मीटिंगला ते बी फोन लावले की लगेच येते 10-15 मिनिटं बोललं की आता ते काय फक्त जन्म मृत्यू नोंद तेवढंच त्याच्यामध्ये दुसरं काही आणायसाठी काहीतरी वाहन आहे का इथं वाहन नाही साहेब नाही 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 साहेब व्यवस्था तर नाही त्या घनकचऱ्याचा उपयोगच नाही
असं माझं मत आहे. तुमच्या ग्रामपंचायतला घंटा गाडीची व्यवस्था करण्यात आल्याचं ही सांगण्यात येत आहे. पुरा गावामध्ये जाऊन फिरा, कोणाही व्यक्तीला विचारा घंटा गाडी आहे का, तर घंटा गाडी माझ्या तर बघण्यात नाही, कोणाच्या बघण्यात असेल तर विचारा, पण 100% तर नाही. घंटा गाडी काय तेच माहित नाही साहेब. म्हणजे एकंदरीत तुमच्या गावचे जे महिला सरपंच आहेत त्यांनी एक सूत्री कारभार करत सदस्यांना डावळंबर लोकांना विश्वासात कामे करत आहेत अशी तुमची एकंदरीत टीका आहे. करत आहे सर. एखादी समजा मी महिला आहे, काम करत आहे, पण तिने काही लोकांवर गुन्हा दाखल सुद्धा केले, काही बोललं तर समजा म्हणजे तुम्ही कामासंदर्भात विकासासंदर्भात काही मुलीला मुली करून समजा तिने गुन्हा दाखल गुन्हा दाखल केले लोक भिवून त्याच्या समोर येत नाही. पण वरिष्ठांना तुम्ही याबाबत काही सांगितलं आहे का किंवा गावामध्ये सर? आता पाणी पुरवठा ऑफिसला मी परत बोललो साहेब, पाणी पुरवठा ऑफिसला मी परत बोललो, पण त्यांनी पण लक्ष द्या कारण का हे सगळं मिळून आहे. आणि BDO साहेब पण, BDO साहेबाचा आजचा माझा कालचा रेकॉर्ड आहे तुम्हाला टाकतो, त्याच्यामध्ये पण त्यांनी मी ऑफिसात आहे, मी ह्याला इलेक्शन ड्युटीला आहे. अहो इलेक्शन ड्युटीला असेल तर काय होती, इथं मी म्हणलो पहिलं जा. माझं नाव सोनकांबळे प्रकाश राजाराम, मी बळेगावचा आहे मोजे. या बळेगावमध्ये ना सरपंच नीट नका, ना ग्रामसेवक नीट नका, ना तलाठी नीट नका, कोणीच नीट नका, कोणताच अधिकारी नीट नाही. इथं सरपंच गावचा विकास तर नीट करत ना, आणि ग्रामसेवक तर एकाच घर एकाला देते, आणि गावामध्ये वाटा बी नीट नका, काहीच नीट नका, शेताला जायला सुद्धा रस्ता नाही. आणि गावामधले लोक अशी काही आहेत अतिक्रमण करतात वाटामध्ये, वाटाने सुद्धा जाऊन देणार, अशी या गावची दयनीय अवस्था आहे. आणि कसं आहे, गावामधले लोक फक्त घाबरतात. कसं घाबरतात की मी का वाईट हो, पण कसं आहे जगायचे तर चारच दिवस, पण धडाडीनच जे काय ते खुलम खुला. कोणी तक्रार करत नाही का? तक्रार कोणीही करणार, मी का वाईट हो, मोठा आहे त्यांना, त्याच्या कवाटाला जाऊ, ह्याच्या कवाटाला जाऊ, पण जे आहे ते आपलं जे हक्क आहे त्या हक्कावर कोणी अतिक्रमण करणे आणि एकाच घर एकाला कोणी देणे, असे अधिकारी हे जे आहेत पैसे खाणं हे ते पुरा काळा बाजार. जे पुढे करणारे आहेत त्याला सगळी सुविधा, सगळं सुव्यवस्था सगळं त्याला, आणि जे गरीब माणसं आहे ज्याला काहीच माहीत नाही ह्या स्कीममधलं, त्याला कोणतीच स्कीम नाही या गावामध्ये, कोणतीच ना पाणी नीट नका द्यायला. आजसुद्धा नवीन आबादीला जवळपास बरेच पैसे आले असतील, बरेच निधी आली असेल, पण आजसुद्धा काही लोक नाही, सर्वच लोक डोक्यावर पाणी भरतात. आज एवढी दयनीय अवस्थित आहे नवीन आबादीला. बळेगावमध्ये 80% समजा नळ आहेत खालच्या, नवीन आबादीला कसं आहे A to Z लोक डोक्यावर पाणी भरतात. आज ती वेळ आहे का, ती वेळ आहे का? आज सरकार आपल्याला किती पैसे देवलेलं आहे, कशासाठी देवलेलं आहे, अधिकाऱ्याला खायसाठी देवलेलं आहे, कशासाठी देवलेलं आहे?